या राज्यामध्ये विरोधकाच्या येथील साडी चोळी देऊन परत पाठवण्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिलेला आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महाराजांना जिजाऊनं घडवलं आई आईला होळकर असतील ताराराणी असतील हा एक इतिहास या महाराष्ट्राला आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा धनंजय माडिक हे भाजपचे खासदार आहेत

म्हणजे मागच्याही देखील मध्ये दुर्दैवानं जयश्री जाधव यांचे पती वारले होते त्यावेळेच देखील वक्तव्य त्यांचं बघितलं आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला महिलांचा या ठिकाणी बंदोबस्त करू व्यवस्था करू नाव घ्या फोन नंबर घ्या फोटो काढा त्यांची आम्ही व्यवस्था करू माडीक हे यांची पार्श्वभूमी या कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे गुंडगिरीची भाषा आणि या भाषेतून दहशत पसरवणं हा एकमेव अजेंडा या महाडिक कंपनीचा राहिलेला आहे परंतु कोल्हापूरची जनता सुध नाही असल्या धमकीला आमच्या माता भगिनी घाबरणार नाहीत आणि काय बोलतात ते की घरातले पैसे दिल्यासारखं बोलत आहेत आम्ही पंधराशे दिलेले आहेत आमच्यावर दिले घ्या दुसरं एक वाक्य छाती बडवून घेत आहेत आणि म्हणतायत की आमची सुरक्षा द्या म्हणजे ह्यांना सुरक्षित महिला नको आहेत है। यांना सुरक्षा महिलांसाठी देण्याचं कुठल्याही मनामध्ये या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून या त्यांच्या वक्तव्याचा तमाम महाराष्ट्रातला काँग्रेसजन या ठिकाणी निषेध करतोय या तारारानीच्या भूमीतून हे या कोल्हापूरचे नाही आहेत त्यांचा या कॉलिप कोल्हापूरशी काही संबंध नाही त्यामुळे शाहू फुले आंबेडकर किंवा तारानेचा वारसा ते सांगू शकत नाही ते जिल्ह्यातले आहेत त्यामुळे त्यांना या मातीचा नेमका गुण काय आहे तो माहीत नाही आहे परंतु आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करतो त्याचबरोबर या वक्तव्यामध्ये काँग्रेसच्या महिला या पद्धतीचं वक्तव्य मग ह्या योजना फक्त भाजप प्रणित भगिनींसाठी होत्या का असा प्रश्न या ठिकाणी होते म्हणून मला वाटतंय हा अपमान समस्त महिला वर्गाचा आहे हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे